प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षेच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की शिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ त्वरित थांबवा आणि विद्यार्थ्यांची जी मागणी आहे की परीक्षा ऑफलाईन MCQ पद्धतीने व्हाव्यात त्यावर सकारात्मक निर्णय करा. परीक्षा संपूर्ण डिस्क्रिएटिव घ्यायच्या होत्या तर मग मे महिन्यात का घेतल्या नाहीत. तसे झाले असते तर जुलै महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करता आले असते. परंतु कोणत्याच प्रकारचे नियोजन शिक्षण मंत्र्यांनी केले नाही आणि आता सर्व विषय कुलगुरूंच्या अंगावर ढकलण्याचे काम उदय सामंत करीत आहे असा आरोप विक्रांत पाटील यांनी शिक्षण मंत्र्यांवर केलाय. झोपेचं सोंग घेतलेले राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत हे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. लाखो विद्यार्थी मागणी करतायत की आमच्या परीक्षा या ऑफलाईन घ्या पण MCQ पद्धतीने घ्या, कारण आमचे पोर्शन आमचा सिलेबस ऑनलाईन पद्धतीने शिकवला गेला, काही ठिकाणी पोर्शन अपूर्ण आहे आणि म्हणून आता डिस्क्रिप्टिव्हच्या ऐवजी किमान ह्या वेळेला तुम्ही MCQ पद्धतीनं परीक्षा घ्या, कारण इतर राज्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा झाल्या आणि मग त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही मागे राहू, आमच्या महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे राहतील आणि मग जर का या गुणवत्तेत फरक आला तर या पापाचे धनी कोण होणार. जर का आमचे विद्यार्थी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये मागे राहिले तर हे पाप कुणाचं, उदय सामंत याची जबाबदारी घेणार का, हा प्रश्न आज राज्यामध्ये तयार झालेला आहे. आणि मग राज्यामध्ये एक समान परीक्षा पद्धती असली पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी आहे, कोर्टाने पण तसेच निर्देश दिलेले आहेत. पण तसं असताना काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन परीक्षा, काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन पण MCQ आणि काही विद्यापीठांमध्ये ऑफलाईन आणि त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह, अशा प्रकारची जर असमानता असेल तर गुणवत्तेची तुलना तुम्ही कशी काय करणार, हा प्रश्न तयार झालेला आहे. आणि मग तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनेच परीक्षा घ्यायच्या होत्या तर तुम्ही मे महिन्यातच परीक्षा का नाही उरकल्या, का बरं इतका लेट हा उशीर का तुम्ही केला. जर का मे महिन्यामध्ये या परीक्षा घेतल्या गेल्या असत्या तर विद्यार्थ्यांचं पुढचं शैक्षणिक वर्ष जुलैमध्ये सुरू झालं असतं, पण तुम्ही तसं केलं नाही. आता तुम्ही नवीन शैक्षणिक वर्ष कधी सुरू करणार, हा प्रश्न तयार झालेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना पुढच्या शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, अनेकांना इतर राज्यामध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत, मग त्या अपॉर्च्युनिटी त्यांनी कशा काय एनकॅश करायच्या, त्याचा लाभ कसा घ्यायचा, हा प्रश्न तयार झालेला आहे. काही ठिकाणी तर फायनल इयरच्या परीक्षा आहेत 3 ऑगस्टला आहेत, म्हणजे त्या परीक्षा संपेपर्यंत अख्खा ऑगस्ट महिना संपून जाईल, मग नवीन वर्ष कधी, शैक्षणिक वर्ष कधी काय लागू, कधी लागू होणार, हा प्रश्न सुद्धा आज तयार झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं वाटोळं करण्याचं काम उदय सामंत आपण करताय, हा विषय समोर आहे. कोरोनाची पार्श्वभूमी आज राज्यामध्ये आहे, कोरोना जो वाढतोय याच्यावरती परीक्षांच्या पार्श्वभूमीवरती आपण काय उपाययोजना केली हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार होते. मुंबईमध्ये तर कायम प्रत्येक पावसाळ्यात त्या ठिकाणी मुंबईची तुंबई होते. मग अशा स्थितीमध्ये जर का प्रॉब्लेम्स काही झाले तर तुम्ही त्याची उपाययोजना काय करणार, याचं उत्तर सुद्धा उदय सामंत आपण दिलं पाहिजे. आणि परीक्षा विद्यार्थ्यांची भावना ज्या पद्धतीने आहे तशा MCQ पद्धतीने घेतल्या पाहिजे ही भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी आहे. आणि जर आपण असं केलं नाही तर विद्यार्थ्यांबरोबरच्या या संघर्षामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.